हरिओम श्री राम अंबदने माझे नाव नेहा वीरा शिवाजी गवळी तालुका शवाडी जिल्हा कोल्हा जिल्हा कोल्हापूर उपासना केंद्र सोनुरले पेकी पाटीलवाडी मी म्हणजे मला आलेला अनुभव नाहीये तो माझ्या बहिणीला आलेला अनुभव आहे ते मी तुम्हाला सांगते कालचाच अनुभव आहे काल शनिवार उपासनेचा दिवस काल तिचं खूप डोकं दुखत होतं खूप म्हणजे माझी बहीण लहान आहे चौथीला आहे तिचं नाव तनिष्का वीरा मारुती गवळी तिचं खूप डोकं दुखत होतं तिला ते सहन होत नव्हतं तिचं असं डोळं पूर्ण लाल झालेलं सुजलेलं असं पूर्ण जास्त डोकं दुखत होतं मग मी तिला म्हणलं बापूंच्या जवळ आमच्या घरात बापूंचा छोटासा फोटो आहे तर बापूंच्या जवळ जा म्हणलं उदी लाव गळ्याला लाव कपाळाला लाव आणि जराशी खा म्हणलं आणि बापूसने म्हणून बापू माझं डोकं दुखायचं थांबू दे तर मग त्याप्रमाणे तिने केलं तरी काय डोकं दुखायचं थांबलं नाही तिचं मग आम्ही उपासनेला जाणार होतो मग तिला म्हणलं तू झोप जा नाही म्हणली मी उपासनेला येणारच नको म्हणलं तुला उलट्या बिलट्या झाल्या तर नको कशाला उगस जा तू राहू दे झोप जा म्हणलं नाही म्हणली मी येणारच म्हणली आणि रडायला लागला एवढी रडायला लागली की मी येणारच म्हणली बरंच सहल म्हणलो त्रास झाला तर सांग सहल म्हणलो तर मग आली उपासनेला आली बसली आणि मग तिचं म्हणजे हाय असं जरासं कमी आलं डोकं मग ती गेली मग म्हणजे तिला असं बापूने अशी बोलवून घेतल्यासारखी ती आली आणि तिथं बसली आणि मग तिचं जरा हळूहळू डोकं दुखायचं कमी झालं गाढ झोपली सकाळी उठून हाय अशी नॉर्मल झाली हरिओम श्रीराम अंबदने नाचा.